नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टार न्यूज। परिवर्तन घडविण्यात महिला आघाडीवर असतील, स्नेहल नायकवडी यांचा विश्वास। वाळव्यासह परिसरात मतदारांच्या भेटीगाठी। क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे, इथे अन्याय सहन केला जात नाही। महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात पहिला विरोध कोणी केला तर तो येथील विद्यमान आमदारांनी केला, हे येथील महिला वर्गाला माहिती आहे। त्यामुळे यंदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यात व निशिकांत दादांना विजयी करण्यात आमच्या या महिलाच आघाडीवर असतील असा विश्वास स्नेहल गौरव नायकवडी यांनी व्यक्त केला आहे। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या। दरम्यान त्यांनी वाळव्यासह परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी घेतलेत व संवादही साधलाय। यावेळी सुनीता भोसले पाटील, तैसीन अत्तार, सुरेखा जगताप, धनश्री रसाळ प्रमुख उपस्थित होत्या। स्नेहल नायकवडी पुढे म्हणालेत, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पुरुषांच्या बरोबरीने महिलांचं मतदान आहे। क्रांतिकारी निर्णय घेण्यामध्ये आजच्या महिला आघाडीवर आहेत। महिला विकासाचा महायुती सरकारचा रोडमॅप तयार आहे। हे सरकार महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्यामुळे अनेक महिला पुढे येऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत। आता केवळ विकास कामाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय येथील स्वाभिमानी महिला भगिनींनी घेतलाय। त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन अटळ आहे। लक्ष्मण पाटील, सेवन स्टार न्यूज, इस्लामपूर।